इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, भाग 2। यामध्ये आपण शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासत आहोत। आज आपण 18वा पाठ, लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन, हा बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला, त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली। स्वराज्याची निर्मिती झाल्यानंतर आपल्या स्वराज्याची घडी शिवरायांना नीट बसवायची होती। यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ तयार केले व या अष्टप्रधान मंडळात त्यांनी प्रत्येकाला त्यांचे पद व काम नेमून दिले। यातील मोर त्र्यंबक पिंगळे यांना प्रधान हे पद देऊन राज्यकारभार चालवणे हे काम त्यांच्या हाती सोपवले। त्यानंतर रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांना अमात्य हे पद देऊन राज्याचा जमा खर्च पाहणे हे काम त्यांच्याकडे दिले। हंबीरराव मोहिते यांना सेनापती हे पद देऊन सैन्याचे नेतृत्व करणे हे काम त्यांच्याकडे दिले। मोरेश्वर पंडितराव यांना पंडितराव हे पद देऊन धर्माची कामे पाहणे हे काम त्यांच्याकडे दिले। निराजी रावजी यांना न्यायाधीश या पदावर नेमणूक करून न्यायदान करणे हे काम त्यांना दिले। अण्णाजी दत्तो यांना सचिव हे पद बहाल करून सरकारी आज्ञापत्र पाठवणे हे काम दिले। दत्ताजी त्र्यंबक वाघमीस यांना मंत्री हे पद देऊन पत्रव्यवहार सांभाळणे हे काम त्यांच्यावर दिले। रामचंद्र त्र्यंबक गबीर यांना सुमंत हे पद देऊन परराज्याशी संबंध ठेवणे हे काम त्यांना दिले। अशा प्रकारे शिवरायांनी अष्टप्रधान मंडळात प्रत्येकाला पद आणि त्यांचे काम नेमून दिले। अष्टप्रधान मंडळासोबतच लोककल्याणकारी राज्य निर्मितीसाठी शिवरायांनी इतरही गोष्टींकडे लक्ष दिले। पर्यावरणाचे संरक्षण, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शिवरायांनी पर्यावरणातील घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता घेतली। तसेच आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले। उदाहरणार्थ आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्ले, सोड इत्यादी तयार करावे लागतात, त्यासाठी लाकूड लागते, म्हणून फक्त सागवानाची साडे तोडावीत। अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे। परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नयेत। असली झाडे वर्षा दोन वर्षात तयार होत नाहीत। प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात, ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये। अगदीच एखादे झाड जीर्ण असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करून मगच ते तोडावे। अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिले होते असे आज्ञापत्रावरून समजून येते। जलव्यवस्थापन, गावोगावी लहान मोठे बंधारे बांधून त्यांनी प्रजेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली। बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठी पाण्याची सोय केली। गडावर पुरेसे पाणी नसेल तेथे तेथे तळी व टाक्या बांधून पावसाचे पाणी साठवले जाईल। पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या जात, यामुळे प्रजेला दुष्काळातही पाण्याची टंचाई जाणवत नसे। दुष्काळ निवारण, कधी कधी पाऊस नाही पडला तर स्वराज्यात दुष्काळ पडत असे। दुष्काळग्रस्तांना त्यामुळे सारा माफ केला जाईल। सरकारी कोठारातील धान्य जनतेला मोफत वाटले जाईल। किल्ला दुरुस्ती, धरणे बंधारे यांची कामे सुरू करून बलुतेदारांना रोजगार दिला जाईल, त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी होत असे। प्रजा सुखी व समृद्धी होती। सागरी व्यापार आणि इतर व्यापारपेठा, स्वराज्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या
समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे या हेतूने शिवरायांनी आपले स्वतंत्र आरमार उभे केले. तितकेच करून ते थांबले नाहीत तर स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली. राजपूरसारखी व्यापारी बंदरे विकसित केली. त्याचप्रमाणे रायगडावर खास बाजारपेठ बसवली. पुण्याशेजारी खेड शिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ सुरू केली. मोठ्या गावात आणि रस्त्यावरील गावात व्यापारपेठा निर्माण केल्या. वीर माता जिजाबाईंच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली होती. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर बसवला. पोर्तुगीज हद्दीतून येणाऱ्या मिठावरील कर वाढवला तर स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावरील कर कमी केला. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्याला चालना मिळाली. व्यापाऱ्यांकडून प्रजेची फसवणूक होऊ नये याकडेही लक्ष दिले जाई. स्त्रियांचा सन्मान. युद्धाच्या काळात शत्रू पक्षाच्या स्त्रिया किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये, उलट त्यांना अतिशय मानाने वागून देण्याचे हुकूम महाराजांनी दिले होते. त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिलेले आढळतात. कर्नाटकातील बेलवडी येथील गढी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गढीच्या रक्षणासाठी मलम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मलम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब त्यांनी दिला. आरोग्याची काळजी घेण्यासाठी उंदीर, विंचू, किडामुंगी यासारखे प्राणी घरात येऊ नयेत म्हणून घराभोवती निरगुडीच्या झाडाचे कुंपण घालावे, दूर करून जंतू नष्ट करावेत अशा सूचना शिवरायांनी दिलेल्या होत्या. स्वच्छतेविषयी दक्षता. गडावर रस्त्यावर केरकचरा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गडाखाली कचरा न फेकता तो तेथेच जाळून ती राख परव्यातील भाजीपाल्यांना खत म्हणून टाकावी अशा सूचना दिलेल्या आढळतात. हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचे राज्य होईल. या स्वराज्यात त्यांची प्रजा सुखासमाधानाने राहू लागली. उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. त्यांनी मोहिमेदरम्यान कोणत्याही मशिदींना उपद्रव दिला नाही. कुराण शरीफची प्रत सन्मानाने मुसलमानाकडे सोपवली जाईल. मुसलमान म्हणून कोणाचा द्वेष केला जात नसे. धर्मांतर केलेल्याला परत स्वधर्मात घेतले जाईल. शिवरायांनी आदिलशहाच्या चाकरीत असलेला व मुस्लिम झालेला आपला मेहुणा बजाजी नाईक निंबाळकर याला आणि नेतोजी पालकर याला परत स्वधर्मात घेतले. शिवरायांचे 8वे रुद्र. शिवराय संकटांना कधी डगमगले नाहीत. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची. संकटे आले असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूंशी आपल्या तटपुंजा बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा एक कैवारी आणि एक नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे 8वे रूप. शिवरायांचा 8वा प्रताप. शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी.